शुभांगी शिंदे बोलते हैं. मी मानोबात ऐरोलीमधून माझी डाएट डाएटची ट्रीटमेंट चालू केली होती. माझ्या मध्ये वेट लॉससाठी मी ट्रीटमेंट चालू केली होती तो नोव्हेंबर 2019. माझं वजन तेव्हा 81 kg होतं, तर त्याच्यामुळे मला खूप म्हणजे चालायला त्रास होत होता, जाताना दम लागत होता. दम लागल्यामुळे म्हणजे दमच लागत होता. नंतर माझं डॉक्टर दुखत होती, त्याच्यामुळे मी म्हटलं प्रॉपर आपल्याला डायटिशियनची गरज आहे, म्हणून मी माधवबा क्लिनिकमध्ये आयरोबीमध्ये जॉईन झाले. तिथे गेल्यानंतर माझं स्मिता मॅडमशी बोलणं जातं, त्यानंतर माझं स्मिता मॅडमशी बोलणं जातं. तर स्मिता मॅडमनी माझे सगळे प्रॉब्लेम्स ऐकून घेतले. माझे प्रॉब्लेम ऐकल्यानंतर मॅडमनी फक्त मला एकच सांगितलं की तुम्ही तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, तुम्ही फक्त डाएट व्यवस्थित करा आणि ते आम्ही काय वॉकिंग वगैरे सांगतो ते व्यवस्थित करा. त्याप्रमाणे मी त्यांचा डाएट बॉक्स चालू केला. सुरुवातीला मी ते डाएट बॉक्स बघून घाबरलेच होते, कारण असं वाटत असतं की बापरे आपल्याला जमेल की नाही. आणि कारण ते एक पोळी, एक वाटी डाळ, एक वाटी भाजी, तर ते असं जमेल की नाही असं सुरुवातीला खूप टेन्शन आलं होतं. तर ते सगळे ऍडजस्ट होईपर्यंत एक आठवडा गेला. ते एक आठवड्यानंतर सर्व ऍडजस्ट झालं. 8 दिवस फक्त थोडं ऍडजस्ट करावं लागतं मला. 8 दिवसानंतर मी पूर्ण रुटीनमध्येच गेले ते, आणि मला त्याचा काही वाटत लागलं नाही. सुरुवातीला असं वाटत होतं की बापरे आपल्याला एवढंसं खाऊन भूक लागेल की काय, पण ते खाल्ल्यानंतर असं वाटायला लागलं की नाही आपल्याला जे पाहिजे तेवढं प्रोटीन मिळतं त्याच्यामध्ये. म्हणजे माझं 81 kg वजन मधून 3 महिन्यानंतर 67 kg पर्यंत आलं, तर मला त्याचा खूपच फायदा झाला. म्हणजे माझं वजन कमी झाल्यामुळे मला खूप म्हणजे आनंद तर झालाच, म्हणजे खूप फ्रेश वाटायला लागली. म्हणजे आता मला सांगताना बोलताना काही दम नाही लागत आहे, गुडघे सुचत नाही, खूप कॉन्फिडन्स वाढला. पहिल्यांदा वाटायचं की नको बापरे आपल्याला म्हणजे जाड आहे आपण कशात पार्ट नको केला किंवा असं काही वाटायचं. म्हणजे कुठे पार्टिसिपेट करायचं म्हणजे किंवा मेबी सगळ्या ग्रुपमध्ये वगैरे असं वाटायचं की बापरे आपण जाड आहोत तर आपल्याला कसं वाटेल फोटो काढायचं नसतो, पण आता तो कॉन्फिडन्स वाढलाय माझा. आता खूप बरं वाटायला लागलं त्याच्यामुळे.